सह कुटुंब सह परिवार या मालिकेच्या 31 मार्चच्या भागामध्ये पशा पारावती येतो आणि म्हणतो हा पार माझी ओळख झालाय. इथेच मी सगळ्यांना दिसतो आणि लोकांना वाटतं की या पारावचा मी भूत आहे. पण आता नाही, माझ्यामुळे माझ्या सहकुटुंबाला प्रॉब्लेम होणार असेल तर मी इथे न राहणंच योग्य आहे. अंजी मला माफ कर, मी तुला न सांगता हे न गाव सोडून चाललो आहे. मला माहिती आहे तू माझ्यावरती खूप चिडशील, पण माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. मला हे गाव सोडून जायलाच पाहिजे. असा विचार करत आता इकडे पशा गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतो आणि तो गाव सोडून निघतच असतो. त्यावेळेला आता इकडे पशाला मामी भेटतात. मामी पशाच्या समोर येतात आणि मामींच्या हातामध्ये खूप मोठी बॅग असते. त्यावेळेला मामी पशाला म्हणतात, काय रे इकडे ये, ही बॅग जरा मला नेऊन ठेवण्यासाठी मदत कर बरं. आता पशा ती बॅग बघतो आणि मामींना ती बॅग कशी नेऊन द्यायची म्हणून पशा नकार देतो. त्यावेळेला मामी म्हणतात, काय रे तू असं काय करतोयस, माझा पशुबाळ असताना त्याने मला कधीच ही बॅग न्यायला मदत केली असती, ही आजकालची पोरं पण. असं म्हणत मामी आता पशाकडे बघतात. पशा अख्खे न्हायला जमे ती बॅग घेऊन मामींच्या घरी जायला निघतो सुद्धा. पशा ती बॅग हातामध्ये घेतो आणि मामींच्या घरी थेट निघतो. आता इकडे सरिता आणि सूर्या उदास असतात. सरिता म्हणत असते, खरं तर माझं चुकलं, मी जे काही केलं ना त्यामुळे अवनीने ही शिक्षा क्षितिजला आणि मला दिलेली आहे. मलाच कळलं नाही की मला काय झालं होतं, मी अवनीच्या थोबाडीत का मारलं. याच्यावरती आता इकडे सूर्या म्हणतो, हे बघ मामी सुद्धा त्यादिवशी लग्नाचा विषय काढला होताच की, मग तुला एवढं चिडायला काय झालं, अवनीच्या थोबाडीत मारण्यापर्यंत तू असं का केलंस. असं म्हणत सूर्या आता सरिताला जाब विचारत असतो. तोपर्यंत पशा सामान घेऊन मामीकडे येतो. मामी म्हणते, मी जरा थकले, पाणी देशील का बाळा आणि आतून आणून. आता पशा आतमध्ये पाणी आणण्यासाठी जातो आणि आता पाणी आणून मामीला दिल्यावरती मामी म्हणतात, थांब एक मिनटं. असं म्हणून मामी आता त्याला पैसे देतात आणि म्हणतात, हे बघ असे थोडे थोडे पैसे साठवून ठेव, तुला कामाला येतील. आता पशा मामींची बॅग नीट करत असताना त्याच्या चेहऱ्यावरची शाल बाजूला पडते. मामी पाहतात आणि पशाला बघून मामींची बोबडी वळते. मामी भूत 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 असं म्हणत घरभर फिरायला लागतात आणि बेशुद्ध होऊन पडतात. आणि एवढंच काय कमी असतं तर तेवढ्यात तिथे गुड्डी येते आणि अवदाजी तुम्ही इकडे आलात, अवदाजी इकडे कसे काय आलात. असं म्हणत गुड्डी आता नमस्कार कार चमत्कार सगळं करायला लागते आणि पशाची माफी मागायला लागते. पशा म्हणतो, गुड्डे काय करतेस तू. गुड्डी म्हणते, दाजी काय करू, कडी लावून जाऊ का बाहेरून. असं म्हणत गुड्डी आता दाराच्या बाहेर येऊन कडी लावून तिथून निघून जाते आणि पशा घरात अडकतो. इकडे आता सरिता म्हणत असते, मी एकदा जाऊन क्षितिजला भेटून येऊ का, म्हणजे खरं सांगायचं तर मी त्याला घेणार नाही, दारातूनच बघेन. याच्यावरती सूर्या म्हणतो, त्याची काकी तिथे आहे, ती बघेल काय करायचं ते, तुझी जाण्याची गरज नाही. असं म्हणत सूर्या आपल्या मतावरती ठाम असतो आणि सरिताला क्षितिजपासून लांब राहण्याची जी शिक्षा मिळाली आहे ती पूर्ण करण्यासाठी तिला सांगत असतो. तोपर्यंत क्षितिजच्या रडण्याचा आवाज येण्याने पूजा अंजी एकाच ठिकाणी येतात आणि आता अंजी म्हणत असते, कसा राहील हा, हा तायडेशिवाय राहूच शकत नाही. याच्यावरती पूजा म्हणते, अवनी तू अजूनही विचार कर आणि पाठव ना ह्याला वहिनींकडे. अगं एवढ्याशा लहान मुलाला शिक्षणामध्ये काय अर्थ आहे. याच्यावरती अंजू म्हणते, कुणीही मला काही सांगू नका, माझा निर्णय झालेला आहे. आता मात्र पूजा चिडते आणि म्हणते, आत्तापर्यंत मला वाटत होतं की तू ना फक्त तोंडाने फटकळ आहेस, मनाने खूप साफ आहेस, पण नाही अवनी तू ना मनाने पण काळी आहेस. अवनी म्हणते, पूजा खबरदार तू मला बोललीस तर काही. पूजा म्हणते, आता तुझं मी काही ऐकणार नाही, आता मी ना क्षितिजला घेऊन वहिनीकडे नेऊनच देणार. अवनी तिला अडवते. त्यावेळेला अंजी म्हणते, पूजा तू असं काही करू नकोस, कारण दाजीना सुद्धा हे आवडणार नाही, त्यांना पटणार नाही की तू क्षितिजला घेऊन आलीस. पूजा म्हणते, पण या अवनीचं करायचं तरी काय, मला ह्या अवनीचं खरंच काही कळत नाही आहे. असं म्हणत पूजा आता अवनीवरती चिडते, पण अवनी मात्र आपल्या मतावरती ठाम असते की क्षितिजला मी वहिनींकडे जाऊ देणार नाही. असं म्हणत अवनी आता पूजासोबत भांडण करते. पूजासुद्धा रागारागात अवनीला खूप काही बोलते आणि तिकडून निघून जाते. आता पूजा गेल्यावरती अवनी विचार करते की, माफ कर मला क्षितिज, तुला त्रास देण्याचा माझा अजिबात हेतू नाही आहे, पण खरं सांगू का, वहिनींना पण कळलं पाहिजे की आपण केलेल्या चुकीची शिक्षा आपल्याला भोगायला लागली की कसं वाटतं ते. इकडे आता पूजा चिडत असते आणि ती अंजीला म्हणते, मला ना या अवनीचा इतका इतका राग येतोय ना, कशी आहे ना ही, हिला काहीच गोष्टी कळत नाही आहेत. अंजी म्हणते, तू नको त्रास करून घेऊस, होईल सगळं काही ठीक. पण पूजाला हे काही पटत नसतं आणि ती मात्र अवनीला आता समजवण्याचा प्रयत्न करत असते. तोपर्यंत आता बाहेरून गुड्डीकडे लावून गेल्यामुळे पशा आतमध्ये अडकतो आणि तो अंजीला फोन करतो. अंजीला फोन करून सांगतो, खरं सांगू तर मी हे गाव सोडून निघालो होतो, पण अचानक मामी दिसल्या, त्यांच्या हातात
माझ्यासोबत पिशवी होती आणि ती पिशवी घेऊन मी घरी आलो तर मामींनी मला पाहिलं, गुड्डी तिकडे आली होती, गुड्डी बाहेरून कडी लावून गेली. आता मात्र अंजी म्हणते, पशा हा तर गोंधळ झाला, तू थांबती ते मी येते आणि कडाची कडी उघडून तुला बाहेर काढते. असं म्हणत अंजी आता धावत पळत मामींच्या घरी जायला निघते. पूजा रस्त्यामध्ये तिला अडवते आणि म्हणते, अंजे अगं धावत पळत चाललीस तरी कुठे? अंजी म्हणते, मम्मीकडे चालले, मम्मीने मला अर्जंट बोलवलेलं आहे. असं म्हणत आता इकडे खोटं बोलत अंजी मामींकडे निघते. मामींना इकडे शुद्धी येतात आणि पाहतात त्या पशासमोर. पशा मुद्दाम मामींना पुन्हा बेशुद्ध करण्यासाठी घाबरवतो आणि मामी पुन्हा बेशुद्ध पडतात. पशा म्हणतो, माफ कर मामी, पण मला तुला बेशुद्ध करावं लागत आहे. इतक्या रात्री अंजी बाहेर कुठे निघालेली हे मिहीर पाहतो आणि तिच्या दिशेने जाऊन मुद्दाम तिला धक्का देतो आणि तिच्या जवळ करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, सावकाश अंजी. अंजी चिडते आणि म्हणते, बाजूला हो. मिहीर म्हणतो, एवढ्या रात्री कुठे चाललीस? अंजी म्हणते, तुझ्याशी काही देणं घेणं आहे का? तू विचारणारा आहेस कोण? असं म्हणत ती मिहीरसोबत भांडण करते आणि तितक्यात मिहीर तिचा हात धरतो. अंजी तो हात सोडवते. तितक्यात सरिता येते आणि म्हणते, काय झालं मिहीर? मिहीर म्हणतो, काही नाही, माझं नेहमीचंच अंजीसोबतचं वाद आपलं, पण मला एक सांग वहिनी, ही पशासोबत पण अशीच भांडायची का? याच्यावरती सरिता मानेने होकार देते. तेव्हा आता इकडे लगेचच म्हणतो की, वहिनी मला असं वाटते की जर ही पशासोबत भांडायची तर ही माझ्यासोबत भांडते, म्हणजे ही कुठेतरी मला आपलं मानते का? असं म्हणत मिहीर आता सरिताच्या डोक्यामध्ये नको नको ते विषय टाकतो. सरिता मात्र या सगळ्याचा विचार करायला लागते. इकडे आता मामी पुन्हा बेशुद्ध पडतात. पशा म्हणतो, माफ करा मामी, मला तुम्हाला पुन्हा बेशुद्ध करायला लागलं, पण माझ्याकडे कोणता पर्याय नव्हता. आता ना थोडा वेळ अशाच राहा अंजी येईपर्यंत. असं म्हणून मामीचं डोकं खांद्यावरती घेऊन पशा त्यांना समजवत असतो. सरिता इकडे उदास असते आणि ती म्हणते, दोनच मिनटं, मी दोनच मिनटं फक्त माझ्या क्षितिजला बघून येऊ का? सूर्या सांगतो, कुणीही कुठेही जायचं नाही, तुला ही शिक्षा भोगायला लागेल. जी तुला अवनीने दिले ती शिक्षा तू पूर्ण कर. असं म्हणत आता इकडे सूर्या सरिताला थांबवतो. तोपर्यंत अंजी घरी येते आणि म्हणते, काय रे पशा, तू घर सोडून निघाला होतास? मला काही न सांगता हे घर सोडून निघून जायला तुला काहीच नाही वाटलं? पशा म्हणतो, अंजी अगं विचार कर ना, बघितलंस ना तू कसे पोलीस आले होते. माझ्या इथे असण्यामुळे आणि इतक्या जवळ राहण्यामुळे सहकुटुंबावरती संकट येऊ शकतं, म्हणून आणि म्हणून मी हे घर सोडून निघालो होतो किंवा गाव सोडून निघालो होतो. याच्यावरती आता इकडे अंजी पशाला म्हणते, पशा याच्यापुढे जर असा मनामध्ये विचार आणलास तर माझी शपथ आहे. असं म्हणत अंजी आता पशाला थांबवण्यासाठी शपथ घालत असते. तोपर्यंत पशा म्हणतो, मला असं वाटते की आत्तापर्यंत जर का मी हे असंच नसतो राहिलो तर बरं झालं असतं, म्हणजे मी जिवंतच राहिलो नसतो तर बरं झालं असतं, म्हणजे ना या सगळ्यामधून सुटकारा मिळाला असता सहकुटुंबाला अडचणीत राहायला लागत असतं. याच्यावरती अंजी म्हणते, अच्छा, म्हणजे तुझ्यासोबत आम्ही सुद्धा मेलो असतो तर बरं झालं असतं ना. याच्यावरती पशा आता अंजीसोबत पुन्हा अडगळीच्या खोलीमध्ये जातो. सरिता सकाळी इकडे बाहेर येते आणि प्रशांत भाऊजी, प्रशांत भाऊजी म्हणून ओरडायला लागते. तेवढ्यात तिथे आता पूजा येते आणि म्हणते, वहिनी अगं काय झालं, प्रशांत नाही आहे इकडे. याच्यावरती आता इकडे सरिता म्हणते, मला खात्री आहे प्रशांत भाऊजी आजूबाजूलाच आहेत. असं म्हणत सरिता इकडे तिकडे पाहत प्रशांतला शोधण्यासाठी अडगळीच्या खोलीत येते. आता अडगळीच्या खोलीमध्ये प्रशांतला पाहून सरिताला खूप मोठा धक्का बसणार असतो.